पोलिसांनी गुटख्यासह 7,71,000 मुद्देमाल केला जप्त. बुलडाण्यातील खामगाव शहर पोलीस रात्री 3 वाजताच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना आठवडी बाजार परिसरात त्यांना एक वाहन संशयास्पद आढळून आले. पोलिसांनी या वाहनाची चौकशी केली असता त्यामध्ये 1,14,440 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटख्यासह आणि वाहनासह एकूण 7,71,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी खलील उल्ला खान रहमतउल्ला खान यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.